Namaste student, yesterday you have learned how to solve the practice set 12.1 in question 1. Namaskar vidyarthi mitranno, magil tas kela apan sarav sancha 12.1 madil prashna kramank 1 kasa sodvaycha te apan pahilele aahe. But today we are going to learn how to solve the practice set 12.1 in question 2, solve the following equations. तर आज अपन विद्यार्थी मित्रांनो सराव संचा 12.1 मधील प्रश्न दुसरा खालील समीकरणे सोडवा हा घटक आज अपन पाहणार आहोत. यामध्ये काही समीकरणे दिलेली आहेत, एक चल समीकरणे दिलेली आहेत, इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. एका चलातील समीकरणे दिलेली आहेत ती कशा पद्धतीने सॉल्व करायची ते आज अपन शिकणार आहोत. ओके, तर चला तर मग पाहूया पहिले एग्जांपल. 17p + 2 = 49 म्हणजेच 17p - 2 = 49. दिस इज द फर्स्ट एग्जाम्पल इन प्रॅक्टिस सेट 12.1. ओके, लेट्स सी हाऊ टू सॉल्व दिस एग्जाम्पल. कशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचे ते पहा. या एक्झाम्पलमध्ये पी हे व्हेरिएबल आहे, म्हणजेच काय आहे, चल आहे. ओके, ओनली वन व्हेरिएबल इज यूज इन धिस इक्वेशन्स. या समीकरणामध्ये फक्त एक आणि एकच चल वापरलेला आहे, ते म्हणजे पी. तर ज्या साईडला समीकरणाला दोन बाजू असतात, एक समीकरणाच्या बरोबर चिन्हाची ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू, म्हणजे RHS आणि LHS. ओके, तर LHS साईडला पी आहे. आता 17p म्हणजे 17 आणि पी या दोघांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं, बरोबर आहे. तर हे 17p आहे असं आपण ज्या ठिकाणी व्हेरिएबल आहे त्या साईडला ते व्हेरिएबल तसंच ठेवायचं, बरोबर चिन्हाखाली, बरोबर. हे 49 ॲज इट इज राईट डाऊन, हे 49 आहे तसंच लिहा, बरोबर चिन्हाखाली बरोबर लिहा. तर 17p जिथं व्हेरिएबल चल आहे ते पद तसंच ठेवा, बरोबर. आता -2 आहे, आपण आत्ताच बघितलं होतं मागील तसं केला की आपण दोन्ही साईडला समीकरणाच्या दोन्ही बाजूला समान प्रोसिजर करतो, बरोबर आहे. ओके, नाही इथे -2 आहे तर आता आपल्याला इथे +2 करावा लागणार आहे. म्हणजे काय करायचं आहे, -2 हे LHSला आहे, डाव्या बाजूला आहे, ते उजव्या साईडला गेलं की वजाचं अधिक चिन्ह बदलतं, वजाचं चिन्ह बदलतं. इथे -2 असेल तर बाजू बदलल्यानंतर हे LHS साईडला आहे, मी RHSला घेत असेल तर ते -2 + 2 होतं. ओके, पहा मग वजा दोन हे अधिक दोन इकडे आले, बरोबर आहे. -2 या साईडला घेतल्यानंतर या साईडला फक्त 17p राहिले, बरोबर. आता हे 17p म्हणजे काय, 17 × p, बरोबर. 49 + 2 = 51, बरोबर. आता मला सांगा, पी हे व्हेरिएबल आपल्याला आहे असंच ठेवायचे, कारण पीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पी या चलाची किंमत आपल्याला शोधायची आहे, म्हणजे समीकरणाची उकल आपल्याला शोधायची आहे, बरोबर आहे. हे पी आहे असंच ठेवलं, हे 51 आहे असंच, बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण -2 ही बाजू बदलल्यानंतर +2 झालं, इथे आता गुणाकारामध्ये 17 आहे, ते बाजू बदलल्यानंतर काय होईल, भागाकारामध्ये 17 जाईल, बरोबर. p = तुम्हाला माहिती आहे 17 टेबलमध्ये 51 आहे, 17 × 1 = 17, 17 × 3 = 51, 3/1. p = 3/1 म्हणजेच काय, 3. देअरफोर p = 3, म्हणजेच काय झालं, ही या समीकरणाची उकल झाली, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहितो, p = 3 इज द सोल्यूशन ऑफ इक्वेशन. म्हणजेच काय आहे, ही समीकरणाची उकल आहे. p = 3 ही समीकरणाची उकल आहे, बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण कसं सोडवायचं ते कळलं. ओके, त्याचबरोबर आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. ते उदाहरण आहे 2m + 7 = 9. आता इथे पहा मी काय करते, ज्या ठिकाणी व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल आपण चल तसंच ठेवायचं, 2m आहे असंच ठेवायचं, = 9. हे +7 आहे, बाजू बदलली, -7 झालं. ओके, 2m = 9 - 7, दॅट इज 2. 9 × 7 गेले, 2 राहिले. 2m म्हणजेच 2 × m बरोबर 2, म्हणजेच m आहे असंच व्हेरिएबल ठेवायचं, 2 आहे असंच, हे गुणाकारामध्ये 2 आहे, हे भागाकारामध्ये 2 जाईल, बरोबर.
म्हणजेच काय येईल, एम बरोबर 2/2 म्हणजेच काय, एम इज इक्वल टू 1. ओके, हे काय झालं, सोल्यूशन ऑफ इक्वेशन, म्हणजेच काय समीकरणाची एम बरोबर 1 ही या समीकरणाची काय आहे, समीकरणाची उकल आहे. ओके, डू यू अंडरस्टँड स्टुडंट हाऊ टू सॉल्व धिस एक्झाम्पल? ओके, देन नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल, थ्राइस एक्स प्लस 12 इज इक्वल टू ट्वाइस एक्स मायनस 4. ओके, तर हे उदाहरण पहा. आता इथे सेम व्हेरिएबल आहेत 3x आणि 3x. आता लाईक टर्म्स आपण जवळ घेणार आहोत. हे 3x आहे असंच घेतलं, हे 2x या साईडला, इकडे आल्यानंतर काय होईल, मायनस ट्वाईस एक्स होईल, बरोबर चिन्हाखाली बरोबर. आता इथे 2x इकडे घेतलेलं आहे, या साईडला फक्त मायनस 4 राहिलेलं आहे, बरोबर. आता हे प्लस 4 आहे, हे साईड चेंज केलं की मायनस 12 होईल. हे प्लस 12 आहे, प्लस अधिक 12 आहे, ते या साईडला आलं की वजा 12 होईल, बरोबर. 3x-मधून 2x केले, ओनली 1 राहतो, बरोबर आहे. आणि वजा 12 वजा 4 वजा वजा अधिक होतं, 12 आणि 4 बेरीज करतो आणि चिन्ह मात्र वजा देतो, म्हणजेच काय, x इज इक्वल टू मायनस 16, बरोबर आहे. देअरफोर x इज इक्वल टू मायनस 16 इज द सोल्यूशन ऑफ इक्वेशन, म्हणजेच ही काय आहे, या समीकरणाची उकल आहे. ओके, ही या समीकरणाची काय आहे, उकल आहे. त्याचबरोबर आपण चौथं उदाहरण पाहणार आहोत, फोर्थ नंबर एक्झाम्पल, 5x-3 इज इक्वल टू 3x+2. प्रत्येक उदाहरण हे वेगळ्या पद्धतीचं आहे. ओके, आता इकडे लक्ष द्या, या 5 या एक्सला गुणाकार येईल, 5x, हे वजा चिन्ह आहे असंच. 5 ज्या पद्धतीने एक्सला गुणलं त्याच पद्धतीने 3 गुणा, हे वजा चिन्ह इथे आहे म्हणून आपण इथे लिहिलेले, 5 एक्सला गुणले 5x, वजा वजा, 5 या 3 गुणा, 5 × 3 = 15, बरोबर. 3 × x = 3x, प्लस चिन्ह आहे असंच, 3 × 2 = 6, बरोबर. आता मला सांगा, 5x आणि हे 3x आहे, तर 5x या ठिकाणी या साईडला आहे, इथेच राहू द्यात. हे 3x या साईडला इकडे आलं की वजा 3x होईल, बरोबर चिन्हाखाली बरोबर. हे अधिक 6 या साईडचं आहे असंच राहील, फक्त हे वजा 15 या साईडला आल्यानंतर अधिक 15 होईल, बरोबर. 5x-मधून 3x गेले, किती राहिले, 2x राहिले, बरोबर. 15 + 6 = 21, बरोबर. इथे बरोबर म्हणून चिन्ह द्यायला हवं, इक्वेशनमध्ये कधीही दोन्ही वेळेस बरोबर चिन्ह नसतात. देअरफॉर 2x म्हणजेच काय, 2 × x बरोबर 21, म्हणजेच इथे काही हे एक्स आहे असेच, हे 21 आहे असेच, हे गुणाकारामध्ये 2 आहे, ते भागाकारामध्ये जाईल, बरोबर. म्हणजेच x बरोबर काय येईल, 21/2, बरोबर. ते काय येईल, एक्सची किंमत किती येईल, 21/2. आता हे उदाहरण कितवं आहे आपलं, 12.1 दुसऱ्या प्रश्नातलं चौथं उदाहरण आहे, दुसऱ्या प्रश्नातलं चौथं उदाहरण. ओके, म्हणजेच काय येईल, x = 21/2 ही किंमत आपल्याला मिळेल. हे काय झालं आपलं, हे सोल्यूशन ऑफ इक्वेशन, ही या समीकरणाची उकल आहे, बरोबर. त्याचबरोबर आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत, पाचवं उदाहरण आहे, 9x/8+1 = 10. ओके, आता इथे हे 9x/8 = हे 10 आहे असे घ्या, हे अधिक 1 आहे, ते वजा 1 होईल, बरोबर. 9x/8 = 10 - 1 = 9 होईल, बरोबर. आता मला सांगा, हे
नाइन एक्स आय असंच राहू द्यात, इज इक्वल टू हे नाइन आहे, हे भागाकारामध्ये एट आहे, ते इकडे आल्यानंतर काय होईल, गुणाकारामध्ये एट आहे, बरोबर आहे. याच्या पुढची स्टेप आपण इथे लिहूयात. ओके, नऊ एक्स बरोबर काय आहे, नऊ एक्स बरोबर नव्वाट बहात्तर. नऊ एक्स म्हणजेच काय, नऊ गुणुले एक्स बरोबर बहात्तर. म्हणजेच काय येईल रे, हे एक्स हे व्हेरिएबल एक्सच्या खाली लिहू बहात्तर आहे असंच, फक्त हे गुणाकारामध्ये नऊ आहे, ते साइड चेंज झाल्यानंतर भागाकारामध्ये नऊ. देअर फोर एक्स इज इक्वल टू नऊ एके नऊ, नऊ आठ बहात्तर, म्हणजे एक्स बरोबर आठ छेद एक म्हणजेच आठ, बरोबर. एक्स इज इक्वल टू एट, हे काय झालं, सोल्यूशन ऑफ इक्वेशन, म्हणजेच ही या समीकरणाची उकल आहे, बरोबर. या पद्धतीने आपण ही उदाहरणं सॉल्व केलेली आहेत. बाकीची राहिलेली एक्झाम्पल आपण पुढच्या तासे केला पाहू. ओके.